नमस्कार, मी डॉक्टर बाबासाहेब वाघ, JES महाविद्यालय जालना। शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणारे सर्व शिक्षक वृंद, त्यांचं नेतृत्व करणारे सर्व प्राचार्य, शासनाचा शिक्षण विभाग आणि महत्त्वाचं म्हणजे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आयोजित करणारं आपलं मंडळ आणि त्याचबरोबर आपण ज्यांचं परीक्षण करतो असे आमचे सर्व लाडके विद्यार्थी, अशा आपल्या सर्वांचं मी सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, त्याचप्रमाणे शिक्षक बंधू भगिनींनो, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12वी एप्रिल मे 2021 ची मूल्यमापन कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे याची उत्सुकता आपणा सर्वांना आहे आणि त्या दृष्टिकोनातून बोर्डाने विविध अशा परीक्षार्थींचं मूल्यमापन करत असताना काही परिशिष्टे शिक्षक वृंदांसाठी व शाळा महाविद्यालयासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। या परिशिष्टांमध्ये विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स आपण जर व्यक्त केला तर अचूक मूल्यमापन करून प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल देणे आपणाला शक्य होईल आणि त्या दृष्टिकोनातून या परिशिष्टांचं अचूक पद्धतीने नोंद करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून विविध असे जे परीक्षार्थी आहेत त्या परीक्षार्थी प्रकारानुसार परिशिष्टे कशा पद्धतीने भरावी या अनुषंगाने आता आपणाला चर्चा करायची आहे। मित्रहो, आपण सर्व जाणतास की COVID-19 प्रादुर्भावामुळे एक आपत्कालीन स्थिती निर्माण होऊन CBSE बोर्डाने आपली परीक्षा रद्द केली, त्या धर्तीवर आपल्या राज्यमंडळाने देखील परीक्षा रद्द केली विद्यार्थ्याचं आरोग्य लक्षात घेऊन, त्या आणि त्या दृष्टीने शासन निर्णय दिनांक 2 जुलै 2021 नुसार विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षेतील निकाल कसा लावावा याचं सूत्र 30-30-40 याप्रमाणे निश्चित करण्यात आलं, अर्थात 10वीसाठी 30% वेटेज, 11वीचा त्याच्या परफॉर्मन्ससाठी 30% वेटेज आणि 12वीचं वर्षभरातील त्याचं मूल्यांकन याकरिता 40% वेटेज याप्रमाणे वेटेज देऊन विद्यार्थ्याचा 12वीचा निकाल अंतिम निकाल 80 पैकी तयार होईल आणि त्या दृष्टीने मूल्यमापनाची कार्यपद्धत या ठिकाणी शासनाने जाहीर केलेली आहे। मग ही कार्यपद्धती मूल्यमापनाची पाहत असताना प्रामुख्याने आपणाला प्रत्येक विद्यार्थ्याचं अचूक पद्धतीने गुणदान कशा प्रकारे होईल याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मग हे विद्यार्थी परीक्षार्थी कशा प्रकारचे आहेत ते सुरुवातीला बघणं गरजेचं आहे की परीक्षार्थींची वर्गवारी नेमकी कशी आहे जी या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत, ज्यामध्ये नियमित परीक्षार्थी ज्यांच्यासाठी सूत्र असेल 30-30 आणि 40, त्याचप्रमाणे या परीक्षेसाठी काही पुनर्परीक्षार्थी सुद्धा प्रविष्ट आहेत जे काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेले असतील ज्यांच्यासाठी मात्र सूत्र बघा 50-50 आहे। म्हणजे पुनर्परीक्षार्थी जर असेल तर त्याचा 10वीच्या एकूण गुणांचा परफॉर्मन्स त्यासाठी 50% वेटेज आणि त्याचं वर्षभरातील 12वीचं संबंधित विषयातील जे काही एकूण मूल्यमापन असेल त्याकरिता 50% वेटेज, अशा प्रकारे 10वी आणि 12वी या दोन वर्गाचं वेटेज विचारात घेऊन पुनर्परीक्षार्थींचा निकाल लावला जाईल। तसेच काही पुनर्परीक्षार्थी सर्व विषय घेऊन परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत, अशा विषयांसाठी सुद्धा विशेष करून या विद्यार्थ्यासाठी 50-50 या फॉर्म्युल्याचा वापर करून म्हणजे 10वी आणि 12वीचा परफॉर्मन्स विचारात घेऊन निकाल द्यायचा आहे। तसेच फॉर्म नंबर 17 अर्थात खाजगी परीक्षार्थी यांच्यासाठी देखील 10वी आणि 12वीचं वर्षभरातील मूल्यांकन विचारात घेऊन 50-50% या वेटेजचा वापर करून आपणाला विद्यार्थ्याचा निकाल तयार करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून निकाल अचूक पद्धतीने येणं अपेक्षित आहे, कारण या विविध अशा तक्त्यांचा किंवा सूत्रांचा GR चा विचार विद्यार्थी करणार आहे आणि त्या दृष्टीने विद्यार्थी आपलं एकंदरीत आपणाला किती गुण मिळू शकतात त्याचं अचूक मोजमाप करू शकतो आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाने अत्यंत काळजीपूर्वक ही गुणदान तक्ते भरणं गरजेचे आहे। मग आपण सुरुवातीला जे नियमित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने गुणदान तक्ता भरायचा आहे ते बघूया। सुरुवातीला उच्च माध्यमिक शाळा त्या शाळेचा सांकेतिक क्रमांक, शाखा आणि UDIS क्रमांक आपणाला नोंद करायचा आहे। समजा आपला विषय अर्थशास्त्र आहे ज्याची मूल्यमापन योजना 80-20 या पॅटर्नची आहे,
विषय कोड नोंदायचा आहे आणि विषय शिक्षकाचं नाव सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे. मग अशा प्रकारे 80 अधिक 20 या पॅटर्नचा विषय जर असेल तर त्यासाठी परिशिष्ट जे 1.02 आपल्याला लागू असेल या परिशिष्टाचा आधार घेऊन आपल्याला विद्यार्थ्याचं गुणांकन या ठिकाणी करायचं आहे. मग नेमका परिशिष्ट काय आहे आणि ते कसं भरायचं याची चर्चा करणं गरजेचे आहे. या परिशिष्टामध्ये सुरुवातीला अनुक्रमांक, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, विद्यार्थ्याचं नाव आणि आता त्यानंतर आपल्याला महत्त्वाची बाब विचारात घ्यायची आहे की त्याला 10वीला उच्चतम गुण प्राप्त झालेले जे 3 विषय असतील त्यांची सरासरी काढायची आहे. ती कशी काढायची आपण बघितलेलं आहे की 3 उच्चतम गुण प्राप्त झालेले जे 3 विषय असेल त्यांची सरासरी म्हणजे त्यांची बेरीज करायची आणि त्याला 3 ने भाग द्यायचा. आता 10वीला 30% वेटेज आहे याचा अर्थ 12वीच्या मूल्यांकनामध्ये 10वीला 30% वेटेज या ठिकाणी आपण देत आहोत याचा अर्थ 24 पैकी विद्यार्थ्याला किती गुण प्राप्त झाले. मग 100 पैकी जर 79 असेल तर 30% वेटेज या भारांशानुसार 24 पैकी प्राप्त गुण 19 होतात. आता 10वीचा परफॉर्मन्स विचारात घेतला मग आपल्याला 11वीचा परफॉर्मन्स विचारात घ्यायचा आहे की 11वीला समजा त्याला वार्षिक परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयात समजा 61 गुण 100 पैकी प्राप्त झाले जे कॉलम क्रमांक 6 मध्ये आपण बघतो आहोत. मग आता 11वी साठी वेटेज आहे 30% म्हणजे 30% भारांशानुसार त्याला 11वीचा त्याचा परफॉर्मन्स आपल्याला 24 गुणांमध्ये व्यक्त करायचा आहे. जर 100 पैकी 61 असेल तर 24 पैकी त्याला 15 गुण प्राप्त होतात जे आपण कॉलम क्रमांक 7 मध्ये दर्शवलेले आहे. आता 11वीचा परफॉर्मन्स झाला, 10वीचाही झाला, आता वर्षभरामध्ये 12वी त्याचं जे आपण केलेलं मूल्यमापन आहे त्याचाही विचार करायचा आहे. वर्षभरामध्ये आपण प्रथम सत्र परीक्षा घेतली असेल, सराव परीक्षा घेतली असेल, तत्सम चाचण्या घेतल्या असेल किंवा इतर पद्धतीने जे मूल्यमापन एकूण केलं ते एकूण किती गुणांचं मूल्यमापन झालं ते या ठिकाणी लिहायचं आहे. समजा आपण एकूण 80 गुणांचं मूल्यमापन केलं मग यापैकी आपल्या विद्यार्थ्याला नेमके किती गुण प्राप्त झाले, 61 गुण प्राप्त झाले, 80 पैकी 61 गुण 12वीच्या लेखी परीक्षेमध्ये त्याला प्राप्त झाले. आता 12वीला आपण वेटेज दिलेला आहे लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती टक्के, 40% म्हणजे या ठिकाणी प्राप्त झालेल्या गुणांना आपण 40% वेटेज अर्थात त्याला रूपांतरित करणार आहोत 32 गुणांमध्ये. 80 पैकी किती गुण, 32 गुण. आणि या मग या ठिकाणी विचार करत असताना 61 गुण त्याला प्राप्त झाले 80 गुणापैकी म्हणजे 32 मध्ये रूपांतरित केले तर ते 25 गुण होतात. अशा प्रकारे मित्र हो 12वीचं वर्षभरातील लेखी मूल्यमापन 25 गुणांचं असेल. आता थोडं बारकाईने विचार करूया की एकंदरीत त्याचा 10वीचा परफॉर्मन्स रूपांतरित गुण 19, 11वीचा परफॉर्मन्स रूपांतरित गुण 15 आणि 12वीचं वर्षभरातील लेखी मूल्यमापन रूपांतरित गुण 25. तिघांची बेरीज केली असता त्याला 12वीला एकूण लेखी परीक्षेत प्राप्त झालेले गुण 59 येतात. 19 अधिक 15 अधिक 25 बरोबर 59. आता हे झालं 80 मार्काचं गुणांचं त्याचं लेखी परीक्षेचं मूल्यमापन. आपण जाणता आहात की 80चं मूल्यमापन झाल्यानंतर पुढे +20 हे हा जो पॅटर्न आहे यामध्ये 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत. मग हे अंतर्गत मूल्यमापनाला त्याला 20 पैकी समजा 18 गुण प्राप्त झाले असेल तर लेखी परीक्षेतील 59 अधिक अंतर्गत मूल्यमापनातील 18 बरोबर आपल्या विद्यार्थ्याला 77 गुण प्राप्त झालेले आहेत एकूण 100 गुणांपैकी. अशा प्रकारे या ठिकाणी आपणा सर्वांना अत्यंत बारकाईने विद्यार्थ्यांचं गुणदान करणे, त्याचं व्यवस्थित पद्धतीने रूपांतरण करणे वेटेजनुसार अभिप्रेत आहे जेणेकरून विद्यार्थ्याचा अचूक निकाल आपणाला देता येईल. शेवटी विषय शिक्षकाची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाची स्वाक्षरी त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. अशा प्रकारे प्रत्येक विषयाला गुणदान करत असताना व्यवस्थित वेटेज विचारात घेऊन आपणाला हे गुणदान तक्ते परिशिष्ट भरणं अपेक्षित आहे. मित्र हो या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की नियमित विद्यार्थ्यांचा 80-20 पॅटर्न आपण बघितला तशाच प्रकारे काही विषय असे आहेत ज्याला 70-30 पॅटर्न असू शकतो. त्या विषयासाठी विचार करत असताना आपणाला सुरुवातीला त्या विषयाच्या संदर्भात उदाहरणार्थ विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषय असेल ज्याला 70-30 पॅटर्न लागू होतो. आपल्याला शाळेची माहिती, सांकेतिक क्रमांक, शाखा, युडायस क्रमांक वगैरे लिहिल्यानंतर विषय शिक्षकाचं नाव लिहिल्यानंतर यांच्यासाठी कोणता परिशिष्ट आहे तर परिशिष्ट क्रमांक 1.03. मग ह्या परिशिष्टाचा विचार करत असताना मित्र हो आपल्याला त्याप्रमाणे लक्षात घ्यायचंय, अनुक्रमांक टाका, बैठक क्रमांक टाका विद्यार्थ्याचा, त्याचं पूर्ण नाव टाका, 10वीचा परफॉर्मन्स. आता या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायची की 70
तून लेखी परीक्षेला 30 गुण प्रात्यक्षिकाला आहे. मग दहावीचा जो काही त्याचे प्राप्त झालेले उच्चतम गुण असतील तीन विषयांचे त्याची सरासरी 53 आहे असं आपण समजूया की दहावीच्या त्याच्या तीन जे उच्चतम गुणांचे विषय आहेत त्याची सरासरी 53 आहे 100 पैकी 53 धरूया आपण त्याला. मग दहावीला 30% वेटेज आहे याचा अर्थ या ठिकाणी दहावीचं वेटेज 12वीच्या परीक्षेचा निकाल लावताना 30% आहे म्हणजे त्याला या ठिकाणी 21 पैकी प्राप्त झालेले गुण 30% 12वीनुसार रूपांतरित गुण 21 पैकी किती येतात तर जर 100 पैकी त्याला 53 गुण असेल तर निश्चितपणे या ठिकाणी त्याला 21 पैकी 12 गुण येतील. मग आता दहावीला दहावीचा परफॉर्मन्स विचारात घेतल्यानंतर आता 11वीचा बघायचा आहे. आता 11वीला समजा त्याला रसायनशास्त्र या विषयामध्ये वार्षिक परीक्षेत या ठिकाणी 100 पैकी 62 गुण मिळाले. 11वीला आपण जाणतात की 30% वेटेज आहे याचा अर्थ 80 पैकी 21 म्हणजे या ठिकाणी 30% वेटेज नुसार 21 पैकी प्राप्त गुण त्याला 14 होतात. कारण की बघा मित्र हो 162 गुण आहेत तर अशा विद्यार्थ्याला 21 पैकी प्राप्त होणारे गुण निश्चितपणे किती असतील 14 असतील. आता 11वीचे गुण झाले. आता शेवटी वर्षभर 12वीच्या लेखी परीक्षेमध्ये त्याने केलेला परफॉर्मन्स विचारात घेत असताना प्रथम सत्र परीक्षा असेल चाचणी असेल किंवा तत्सम मूल्यांकन असेल समजा ती एकूण आपण 50 गुणांचं घेतलेलं आहे ते झाले एकूण गुण 50 त्यापैकी संबंधित विद्यार्थ्याला प्राप्त झालेले गुण किती आहेत 50 पैकी 38 गुण त्याला वर्षभरामध्ये लेखी परीक्षेत प्राप्त झाले. जर 50 पैकी विद्यार्थ्याला 38 गुण प्राप्त होतात तर 12वीच्या वर्षभरातील लेखी मूल्यांकनाला आपण 40% एवढा भारांश दिलेला आहे याचा अर्थ त्याला 28 पैकी किती गुण प्राप्त आहेत तर त्याचं रूपांतरण केलं असता 22 गुण प्राप्त होतात. अशा प्रकारे मित्र हो 10वीचं रूपांतरित गुण 12 11वीचे रूपांतरित गुण 14 आणि 12वीचं वर्षभरातील लेखी मूल्यांकन त्याचं रूपांतरित गुण 22 या तिघांची बेरीज केली असता आपणाला 12वीला त्याला 70 पैकी 48 गुण पडले असं समजायचं आहे. 12 अधिक 14 अधिक 22 = 48 आता हे झाले 70 पैकी 48. आपला पॅटर्न 70 अधिक 30 आहे म्हणजे 30 गुणांसाठी आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत ज्याला 24 गुण प्राप्त झाले तर अशा वेळी लेखी परीक्षेतील 48 अधिक प्रात्यक्षिक परीक्षेतील 24 = 72 गुण आपला विद्यार्थी प्राप्त करतो आहे म्हणजे त्याला या ठिकाणी 100 पैकी 72 गुण या रसायनशास्त्र विषयासाठी प्राप्त झालेले आहेत. आणि अशा प्रकारे हा मूल्य परिशिष्ट भर विषय शिक्षकाची स्वाक्षरी मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घेऊन आपणाला हे परिशिष्ट पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने अत्यंत व्यवस्थित जर आपण विद्यार्थ्याचं गुणदान केलं तर आपणाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचा निकाल अचूक पद्धतीने लागेल. मित्र हो आता या ठिकाणी विचार करत असताना आपणाला पुनर्परीक्षार्थी हा देखील एक परीक्षार्थी असणार आहे. जे काही विषय घेऊन पुनर्परीक्षार्थी आहेत अशा काही विषय घेऊन जे पुनर्परीक्षार्थी आहेत त्यांचा निकाल करत असताना आपणाला समजा आपला विषय सर्वसाधारण आहे असं समजूया द्विलक्षी किंवा MCVC नाही सर्वसाधारण विषय आहे तर अशा वेळी आपणाला प्रारंभिक माहिती लिहा शाळेचं नाव संकेतांक महाविद्यालय शाखा UDIS क्रमांक विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक आणि विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. परिशिष्ट कोणतं लागू होईल तर J2.01. मग अशा पुनर्परीक्षार्थींचा जे काही विषयात नापास झाले अशांचा निकाल कसा लावावा समजा आपला एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला एकूण 6 विषयापैकी त्याचे इंग्रजी वगळता उर्वरित विषयामध्ये तो पास आहे त्याला नापास झाला असं आपण समजूया. मग या ठिकाणी विद्यार्थ्याचे सर्व विषय लिहा 12वीत कोणत्या परीक्षेत त्याने तो यापूर्वी पास झाला तर उर्वरित सर्व विषय मराठी अर्थशास्त्र इतिहास समाजशास्त्र मानसशास्त्र यामध्ये तो पास झालेला आहे फक्त पास झाला नाही इंग्रजी म्हणून इथं नाही लिहा किंवा नॉन एक्झम्प्टेड असं आपण लिहू शकतो. मग या ठिकाणी मित्र हो तो पास झाला तो कोणत्या परीक्षेत पास झाला त्या परीक्षेचा महिना वर्ष आणि बैठक क्रमांक अपेक्षित आहे. आता एवढी माहिती झाली 10वी परीक्षेतील गुण. आता या विद्यार्थ्याला 10वी परीक्षेत उच्चतम जे गुण प्राप्त झालेले तीन विषय आहेत त्यांची सरासरी 79 आली असं आपण विचारात घेऊया. आणि अत्यंत महत्त्वाची बाब मित्र हो या ठिकाणी लक्षात घ्यायची की अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी 50-50 फॉर्म्युला आहे म्हणजे 50% वेटेज 10वीला आणि 50% वेटेज त्याच्या 12वीच्या परफॉर्मन्ससाठी असेल. मग या ठिकाणी 79 ही झाली सरासरी उच्चतम प्राप्त झालेल्या तीन गुणांची ज्याला आपण 50%
वेटेजनुसार रूपांतरित केलं तर निश्चितपणे 40 पैकी प्राप्त गुण 32 असेल. अशा प्रकारे मित्रहो या ठिकाणी आता त्याचा 10वीचा परफॉर्मन्स झाला, त्याला 50% वेटेज दिलं आणि निश्चितपणे 40 पैकी प्राप्त झालेले गुण झाले 32. आता याला 11वीचा संबंध येणार नाही पुनर्परीक्षार्थ्यांसाठी. 12वीला वर्षभरात आपण त्याचं काय गुणांकन केलं त्याचा तपशील आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की बा यापूर्वीच्या परीक्षेत. आता या ठिकाणी लक्ष द्या, अत्यंत महत्त्वाची बाब की या हा विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी आहे, म्हणजे कलामध्ये तो ऑलरेडी पास झालेला आहे, फक्त एकच विषय किंवा दोन विषय किंवा काही विषय बाकी आहेत. तर अशा वेळी यापूर्वीच्या परीक्षेत म्हणजे याच्या अगोदर झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत आता तो जो उत्तीर्ण झालेला आहे त्या संदर्भातील माहिती आता आपण बघूया की 12वीच्या यापूर्वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील गुणांचा तपशील. जे विषय तो उत्तीर्ण झाला, उदाहरणार्थ मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, या विषयाचं लेखी परीक्षा किती गुणांची असते? 80 गुणांची असते प्रत्येक विषय. मग या 80 पैकी त्याला किती गुण प्राप्त झाले? उदाहरणार्थ मराठीसाठी 80 पैकी 41 ऑटोमॅटिक हे गुण आपण जर त्याचा अचूक शीट नंबर टाकला यापूर्वीच्या परीक्षेचा तर निश्चितपणे आपल्याला त्या बोर्डाच्या या परिशिष्टामध्ये त्या विद्यार्थ्याचे गुण दिसणार आहेत. समजा 80 पैकी त्याला 41 पडले. आता हे लेखी परीक्षेतील निर्धारित गुण 80 आहेत, त्यापैकी प्राप्त झालेले गुण 41. प्रत्येक विषयाचे 80 पैकी झालेले गुण बघा, अर्थशास्त्रासाठी 42, इतिहासात 50, समाजशास्त्रामध्ये 65 आणि मानसशास्त्राला 72 झाले. आता काय करा मित्र हो, तर या प्राप्त झालेल्या गुणांची बेरीज करा, ती आली 270. किती पैकी? 400 पैकी. फक्त 5 झालेले विषय लक्षात घ्या. बघा, 5च विषय 5 झाला म्हणून 8 45 म्हणजे 400 गुणांपैकी त्याला प्राप्त झाले 270 गुण. म्हणजे साधारणपणे 5 झालेल्या विषयाची उत्तीर्ण विषयाची सरासरी 67.5 आली, जी आपण पूर्णांकामध्ये 68 व्यक्त करू शकतो. पूर्णांकामध्ये किती व्यक्त करा? 68 बोर्डाच्या नियमानुसार. म्हणजे या ठिकाणी यापूर्वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जे काही विषय आहेत त्यांची सरासरी आता आपण या ठिकाणी काढलेली आहे, ती 67.5 म्हणजेच 68, 100 पैकी 68 असं आपण त्याला धरायचं. मित्र हो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की जर पुनर्परीक्षार्थी असेल तर त्याचा यापूर्वीच्या परीक्षेतील जो परफॉर्मन्स आहे त्याला 50% वेटेज आहे. म्हणजे 100 पैकी जर 68 असेल तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 50% वेटेजनुसार म्हणजे 40 पैकी प्राप्त गुण 28 होतात. बघा मग मित्र हो, 100 पैकी 68 तर 40 पैकी 28 अशा प्रकारे या ठिकाणी यापूर्वीच्या परीक्षेतील परफॉर्मन्सनुसार 28 गुण झाले, 10वीच्या परफॉर्मन्ससाठी 32 गुण झाले आणि आता शेवटी त्याचं जे मौखिक परीक्षा असेल किंवा अंतर्गत मूल्यमापन असं आपण ज्याला म्हणतो त्याला 19 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच 10वीचे 32 अधिक 12वीचे यापूर्वीच्या परीक्षेतील 28 गुण अधिक अंतर्गत मूल्यमापनाचे 19 गुण अशा प्रकारे विद्यार्थ्याला 89 गुण प्राप्त झाले, जे खाली या ठिकाणी दर्शवलेले आहे. थोडं बारकाईने बघा, 10वीचे 32 12वीच्या यापूर्वीच्या परीक्षेसाठी वेटेजनुसार 50% वेटेजनुसार 40 पैकी 28 आणि अंतर्गत मूल्यमापन 19 अशा प्रकारे 89 गुण घेऊन हा विद्यार्थी संबंधित परीक्षेत पास झाला. फक्त या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या, ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे त्याच विषयाचे रकाने भरावे, अन्य विषयाच्या संदर्भात आपणाला या ठिकाणी गुणदान करण्याचा प्रश्न येणार नाही. अशा प्रकारे एकंदरीत काही विषय घेऊन जे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी रकाना परिशिष्ट क्रमांक 2.01 वापर करावा आणि त्यानंतर शिक्षकाची स्वाक्षरी, मुख्याध्यापकाची स्वाक्षरी या ठिकाणी अभिप्रेत आहे. यानंतर मित्र हो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनर्परीक्षार्थींचे 2 प्रकार आहेत. काही सर्व विषय घेऊन प्रविष्ट होतात असे पुनर्परीक्षार्थी जर असतील तर त्यांच्या संदर्भात नेमकं आपणाला काय करायचं आहे याची चर्चा करत असताना आपणाला आपल्या शाळेचा नाव, पत्ता, सांकेतिक क्रमांक, शाखा इत्यादी प्रारंभिक माहिती, युडायसचा क्रमांक, विद्यार्थ्याचा बैठकाचे नाव या ठिकाणी अभिप्रेत आहे. मग ही माहिती झाल्यानंतर यांच्यासाठी जे सर्व विषय घेऊन पुनर्परीक्षार्थी आहेत अशासाठी परिशिष्ट कोणतं भरावं? तर 2.05. मग या परिशिष्टाचा वापर केला करून आपल्याला या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल लावायचा आहे. मग ते परिशिष्ट काय आहे? तर प्रविष्ट होणारे विषय श्रेणी विषयासह, की विद्यार्थी कोणत्या विषयासाठी प्रविष्ट झाला त्याचे सर्व विषय या ठिकाणी खाली टाका.
आपण या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळे एक विषय घेतला याप्रमाणे सर्व विषय टाकायचे श्रेणी विषयासहित आता या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी 50-50 चा फॉर्म्युला आहे याचा अर्थ 50% 10वी साठी 50% 12वीच्या वर्षभरातील लेखी मूल्यांकनासाठी मग 10वीला समजा त्याला 79 उच्चतम गुणांची सरासरी असेल म्हणजे 100 पैकी 79 तर 50% वेटेज नुसार 40 गुणांपैकी 32 गुण त्याला प्राप्त झाले असं आपण समजायचं आहे म्हणजे या ठिकाणी 10वीच्या परफॉर्मन्स साठी या विद्यार्थ्याला 50% भारांशानुसार 40 पैकी 32 गुण आणि त्यानंतर या ठिकाणी मित्र हो 12वीच्या भारातील जे काही लेखी मूल्यमापन असेल ज्यामध्ये प्रथम सत्र सराव घटक चाचणी वगैरे तत्सम मूल्यमापनासाठी समजा 80 गुणांचं मूल्यमापन आपण एकूण केलं त्यापैकी आपल्या विद्यार्थ्याला 61 गुण प्राप्त झाले असं आपण समजूया मग आता 80 पैकी त्याला जर 61 गुण आपल्या 12वीच्या लेखी परीक्षेत वर्षभरात प्राप्त झाले तर त्याला आपणाला 12वीला सुद्धा या ठिकाणी 50% वेटेज द्यायचं आहे कारण हा पुनर्परीक्षार्थी आहे मग 50% भारांशानुसार 40 पैकी प्राप्त गुण किती तर त्याचं उत्तर आहे 31 बघा 80 पैकी 61 तर 40 पैकी किती 31 अशा प्रकारे 12वीच्या लेखी मूल्यमापनाला जे वर्षभरात झालं त्याच्यासाठी 31 गुण आणि मग या ठिकाणी पुढे चला पुढच्या कॉलम मध्ये बघा 12वी लेखी परीक्षेसाठी प्राप्त गुण किती तर हे बघा 10वीच्या वेटेजनुसार 32 गुण 12वीच्या वर्षभरातील वेटेजनुसार 31 गुण दोघांची बेरीज झाली 63 आणि आता 80चा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याला 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी द्यायचे आहेत म्हणून 63 + 18 = 81 त्याला एकूण 100 पैकी गुण प्राप्त होतात अशा पद्धतीने त्याला आपण या ठिकाणी त्याचा निकाल लावू शकतो या ठिकाणी 10वीची परीक्षा वर्ष आणि बैठक क्रमांक नोंदवायचा आहे त्या संबंधित कॉलम मध्ये आपल्याला ही बाब सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की विद्यार्थ्याचं नाव काय आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला बैठक क्रमांक वगैरे आपण त्याची नोंद केलेली आहे अशा प्रकारे मित्र हो एकंदरीत या ठिकाणी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी 50-50% फॉर्म्युला किंवा सूत्र लागू असेल ज्यामध्ये 10वीसाठी 50% वेटेज 12वीसाठी वर्षभरातील लेखी मूल्यांकनाला 50% वेटेज अशा प्रकारचं सूत्र या ठिकाणी लागू होईल ही बाब पुन्हा पुन्हा सांगतो आहे ज्या ज्या विषयामध्ये विद्यार्थी नापास झाला त्या संबंधित विषय शिक्षकाची स्वाक्षरी या ठिकाणी मुख्याध्यापकाची स्वाक्षरी सुद्धा अभिप्रेत आहे एकंदरीत मित्र हो पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी सर्व विषय घेऊन प्रविष्ट असेल तर त्याचं मूल्यांकन कसं करावं हे पाहिल्यानंतर खाजगी विद्यार्थी ज्याला आपण फॉर्म नंबर 17 म्हणतो त्यांची सुद्धा मूल्यांकन विषयक योजना कशी आहे ते बघूया शाळेचं नाव सांकेतिक क्रमांक शाखा युडायस क्रमांक इत्यादी सुरुवातीला नोंदवा त्यानंतर कोणत्या विषयामध्ये तो विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट झाला त्या विषयाचा मूल्यमापन पॅटर्न त्याचप्रमाणे विषय कोड आणि विषय शिक्षकाचे नाव आदी प्रारंभिक माहिती झाल्यानंतर त्याला लागू होणारं परिशिष्ट 3.02 मग हे परिशिष्ट कसं आहे तर विद्यार्थ्याचा सुरुवातीला अनुक्रमांक बैठक क्रमांक विद्यार्थ्याचं नाव अभिप्रेत आहे पुन्हा विद्यार्थी खाजगी आहे 17 नंबरवाला आहे 11वीचा त्यामुळे संबंध येत नाही म्हणून 10वीला 50% वेटेज 12वीचा वर्षभरातील लेखी मूल्यमापन याला 50% वेटेजचा फॉर्म्युला लागू होईल समजा 10वीला उच्चतम गुण प्राप्त झालेल्या 3 विषयाची सरासरी 79 असेल तर 50% वेटेजनुसार प्राप्त गुण 32 होतात बघा 100 पैकी 79 तर या ठिकाणी 50% वेटेज म्हणजे 40 पैकी प्राप्त गुण 32 असतील आता 12वीला वर्षभर प्रथम सत्र सराव चाचण्या वगैरे तत्सम मूल्यांकन आपण केलं ते समजा एकूण 80 गुणांचं जर असेल आणि त्याला जर 61 गुण प्राप्त झाले एकूण वर्षभरातील लेखी मूल्यांकनाला 80 पैकी 61 तर 12वीला वेटेज 50% म्हणजे 40 पैकी गुण असतील 31 40 पैकी किती असतील 31 अशा प्रकारे मित्र हो 12वीचं वर्षभरातील लेखी मूल्यमापन 31 गुण 10वीचं वेटेजनुसार 40 पैकी प्राप्त गुण 32 या दोघांची बेरीज केली तर ती येते 63 म्हणजे 80 पैकी 12वी लेखी परीक्षेत प्राप्त गुण असतील त्याचे 63 कॉलम क्रमांक 5 आणि 7 मधील अंकांची बेरीज बघा 63 आता 80चा पॅटर्न कंप्लीट झाला आता 20 अंतर्गत मूल्यमापन समजा त्याला 18 गुण प्राप्त झाले 63 + 18 = 81 होतात अशा पद्धतीने 100 पैकी आपला विद्यार्थी 81 गुण घेतो खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर 17 ची मूल्यमापन योजना फक्त 10वी व 12वी वर आधारित आहे 50-50% वेटेज आहे श्रेणी विषयाची सुद्धा आपल्याला त्याचं गुणदान विहित पद्धतीने करायचं आहे जसे की आरोग्य शिक्षण शारीरिक शिक्षण वगैरे आणि शेवटी विषय शिक्षकाची मुख्य अध्यापकाची स्वाक्षरी अभिप्रेत आहे एकंदरीत मित्र हो आजच्या या तासामध्ये आपण विविध परिशिष्ट
दिसते मग तो नियमित विद्यार्थी असेल 80 वीचा पॅटर्न 70 वीचा पॅटर्न त्याचप्रमाणे पुनर्परीक्षार्थी काही विषय घेऊन सर्व विषय घेऊन त्याचप्रमाणे फॉर्म नंबर 17 या संदर्भात चर्चा केली निश्चितपणे परिशिष्ट भरत असताना आपल्याला मदत होईल एवढा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी आपण थांबूया आणि आपल्याला पुन्हा एकदा ही परिशिष्टे भरण्यासाठी एकूण मूल्यमापन विषय कार्यवाही करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या आजच्या या व्हिडिओला पूर्णविराम देतो धन्यवाद.